राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांनी महाराष्ट्रातल्या घडामोडींवर विश्लेषण केलंय, पाहूयात ते काय म्हणतात. 1957 पासून सतत सत्तेवर असणारं महाराष्ट्रातलं एकमेव घराणं म्हणजे चव्हाणांचं घराणं, शंकरराव चव्हाण आणि आता अशोक चव्हाण. आणि आत्ता जी बातमी आली आहे की त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला, म्हणजे 57 पासून काँग्रेसमध्ये मधला थोडासा काळ वगळला तर घराणं नेहमी जवळपास 50-75 वर्ष जवळपास जे घराणं काँग्रेसमध्ये आहे. आणि आता रिपोर्ट्सनुसार ते अजित पवारांकडे तर जाऊ शकत नाही, त्यामुळे अर्थात ते कदाचित भाजपमध्येच जातील. हा नॅचरली काँग्रेसला धक्का नाही का, तर काँग्रेसला धक्का आहेच.